बर येऊ मी आता. सुहा नमस्कार कर ना. नमस्कार करते. सुहा अगं एकटीच काय पाय पडतेस? अगदी बरोबर बोलतेय मीनाक्षी. हे बघा आता लग्नानंतर जोडीनं पाया पडायचंच आहे, त्याची सुरुवात आतापासूनच करा. प्रॅक्टिस. चला तेजस. यस. औक्षवंत वा. अरे पण तुम्ही फक्त माझ्याच का पाया पडताय? म्हणजे घरातल्या इतर वडीलधाऱ्यांच्याही पाया पडा. कसं आहे ना, तुमच्या लग्नाचा होकार मिळवण्यासाठी त्यांचे आशीर्वादही गरजेचेच आहेत. बरोबर बोललात. येस हो. म्हणजे नात्यानं अभि आणि मीनाक्षी वहिनी आमच्यात मोठे आहेत, सो तुमचेही आशीर्वाद आणि शुभेच्छा असू देत. म्हणजे आमचं लग्न कुठल्याही विघ्नाविनात पार होईल. तेजस, अरे आमच्या वेगळ्या शुभेच्छांची काय गरज आहे, त्या सतत तुझ्या सोबतच असणार आहे. काय मीनाक्षी? बरोबर आहे. आजपर्यंत आम्ही नेहमी सोहाच्या भल्याचाच विचार केलाय, आणि याही पुढे तिच्यासाठी जे योग्य असेल तेच होऊ दे. तेजस, मी तुला सांगितलं ते लक्षात आहे ना? अरे म्हणजे आधी स्वतःसाठी आता घर शोधायचं आणि लवकरात लवकर तिकडे राहायला जायचं. ए तू शिफ्ट झालास ना की मला फोन करून लगेच कळव. हा काय रे, कळवशील ना? काय रे, मी काय म्हणतेय? मी इथल्या एक दोन एजंटला सांगून ठेवलेलं आहे, लवकरात लवकर दाखवतील, आवडले की शिफ्ट होईनच मी. बर, मी निघते मग आता. मी येतो ना सोडायला. चला आलोच. आणि पोचलात की आम्हाला कळवा. हो. हॅलो. कसं आहे आपली दम्मी आई? आता इथनं डायरेक्ट पुण्याला जायचं म्हणती, स्टेशनला जाणार आहेत आता त्या. आता एक काम करायचं, हा, स्टेशनवर डायरेक्ट तिला गाठायचं, डायरेक्ट मसनात गाडायचं. अहो मी हात जोडते हो तुमच्या पुढे, पाया पडते. आजी म्हणते आता तुला पाया पडायची भाषा सुचायला लागली. होय हात मध्ये लय आम्हाला जुडीनं पाया पडून घ्यायचं होत ना तुला. यार नॉट बिअर माय डिअर मदर. जावं लागणार का तुला? लागात 100%. नाही, तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही. तो तुमच्या बाबतीत असं काहीही करू शकणार नाही. जसा आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवलाय तसाच याही पुढे ठेवा. हा तुम्हाला काहीही करू शकणार नाही. कशाला उगते जागण्याच्या?
तिला जायचंय ते 100% आहे. कसं असते आणि एकदा का आपण ठरवलं ही गोष्ट झाल्याशिवाय राहती का? इतर गोष्टींचं बोलू नकोस, आत्ता फक्त यांच्याबद्दल बोल. गो मीनाक्षी, पटू किती डेंजर माणूस आहे. बघा, मला माहिती आहे आणि मुळात हा माणूसच नाही हेही माहिती. हे पण खरे. एखाद्या राक्षसाचा जीव कसा त्याच्या पोपटात अडकलेला असतो, तसाच याचा जीव सोहात अडकलाय. लग्न करायचंय ना याला तिच्याशी, त्यामुळे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ह्याला तुमची कधीही गरज पडू शकते. अगं बायको, जीव कोणात अडकलाय हे तुला कळत नसेल तर कस काय ग? एकदा कस वाचन माझं लग्न झालं. बोला तो बोला, बोला तो बोला. पण त्यासाठी तुझं लग्न मी होऊ दिलं तर ना? हो. हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही जा आता आणि मी आहे तुमच्या बरोबर. आता तुझ्या तोंडाच्या वापा झाले असतील तर आपण काय सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐकायचं. वा, बरोबर लग्न करण्याचा पहिला अर्धा टप्पा घातलेला आहे, राहिलाय फक्त पुढचा निम्मा, म्हणजे शेवटचा टप्पा. ग बायको, आणि आमचं लग्न म्हणजे तुला करवली म्हणून तुला नाचायचंय. आरतीचं ताट घेऊन तयार राह आवळायला आम्हाला. नुसतं बोलू नकोस, करून दाखव. धावतो की हवामान का त्याच्या अंदाजानुसार लय पाऊस पडणार आहे. त्याच्या आधी वातावरण निर्मिती करू वाटायची. अभि, तेजसची आई जे काही बोलून गेले त्यावर आपणही विचार करायला हवा. कशाबद्दल बोलतीयस तू? हेच की तुम्ही जसं त्यांना रेस्टॉरंटच्या कामात मदत करताय तसंच त्यांच्यासाठी एखादं घर शोधून द्यायला मदत केलीत तर. म्हणजे आपण आता सोहा आणि तेजसचं लग्न लावून द्यायचं म्हणतोय. तेजसच्या आई तेजसच्या वडिलांशी बोलूनही घेणार आहेत, त्यांच्या लेवलला कन्व्हिन्स करणार आहेत. जर ते पटकन कन्व्हिन्स झाले तर मग घरापायी अडायला नको ना लग्नाचा विषय. या सगळ्या आधीच त्यांना प्रायव्हसी देणार त्यांचं घर मिळालं तर. बघ, तू जे म्हणतेस ते पटतंय मला, पण त्याला असं सरळ तू वेगळा राहा किंवा मी तुला वेगळं घर बघून देतो असं डायरेक्ट कसं बोलणार ना? अहो, पण त्यांचे स्वतःचे प्रयत्न सुरू आहेत तसे. त्यांच्या आईंशी बोलत होते ते तसं. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं. तो स्वतः प्रयत्न करतोय ना, मग त्याला करू दे ना. हा, त्याच्याकडे नाही झालं तर मी आहेच ना. हे बघ मीनाक्षी, मला माहिती आहे आपण हट्ट करतोय म्हणून तो इथे राहत असला तरी त्याला इथे राहणं ऑकवर्ड वाटत असणार. ऑकवर्ड कसलं वाटतंय, त्याला तर आनंदच होतोय आणि त्याचा हाच आनंद मला त्याला मिळू द्यायचा नाहीये. मीनाक्षी, जरा मेसेज कोणाचा आलाय ते बघ ना. कोणाचा आहे का? काय ग
कुणाचा मेसेज आहे बघू. हा तुला रात्री बोललो ना ते रेस्टॉरंटचे मालक, त्यांचा जो रजिस्टर आहे ना विक्रम सरदेसाई, त्याचा मेसेज आहे. कुठे लक्ष आहे तेजस? अरे आपल्या लग्नाचा विषय सोडल्यास मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे? सोहा मला ना तुझी आता काळजी वाटायला लागली आहे. तू ना हे टेन्शन मध्ये ना स्वतःला काहीतरी करून घेशील कधी ना कधी. टेन्शन घेऊ नको तर काय करू तेजस मला सांग. इतके दिवस तुम्हाला आईंच्या अशा धुटप्पी वागण्याबद्दल फक्त सांगत होतास, पण आता मी हळूहळू ती गोष्ट अनुभवायला लागली. कालचीच गोष्ट घे ना. मला तुला एवढंच सांगायचंय, तू लग्नाच्या बाबतीत कसलंही टेन्शन घेऊ नकोस. सोहा अगं काहीही झालं तरी तेजसचं लग्न तुझ्याशीच होणार आहे. मला आता तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं. कसलं प्रॉमिस? हेच की तेजसचं लग्न काहीही झालं तरी माझ्याशीच होणार. मी तुला प्रॉमिस करते, तुझं लग्न होणार तर ते तेजसशीच होणार. तू म्हणत होतास की त्या आपल्या लग्नालाच तयार नाहीये, पण त्या माझ्याकडे येऊन आपल्या लग्नाचं प्रॉमिस करून गेल्या. अरे पण एक गोष्ट बरी झाली, तू ना तिची डबल साइड अनुभवलीस. तसं नाही तेजस, पण काल त्या बोलताना खूप जेन्युइन वाटत होत्या. वाटलंच. तुला हे असंच वाटणार. सुहा तुला माहित नाहीये, माझी मॉम ना फ्रान्सला जायच्या आधी इंडियामध्ये एक्सपेरिमेंटल थिएटर करायची. ती अशी मुद्दाम तुझ्याबरोबर ऍक्टिंग करते म्हणजे तुला असं वाटावं की जाऊ दे आता मी काय बोलायचं. गॉड तेजस, माझा ना कशावरच विश्वास बसत नाही आता. सोहा माझंही सेम झालंय. मला तर ना असं वाटतंय की सरळ तुझा हात पकडून कुठंतरी कायमचं निघून जावं. म्हणजे डोक्याला टेन्शन राहणार नाही. तेजस कूल डाऊन. हे बघ तू प्लीज टोकाचा विचार नको करूस. हे बघ इच्छा असली की नक्की मार्ग निघतो. आपण यातून नक्की काहीतरी मार्ग काढू. लग्नाच्या बाबतीत अर्धा पल्ला गाठलाय ही नक्की काय भानगड आहे मला कळायलाच हवं. आपला पॉवर प्ले सुरू बी झालाय. शेंड कस कळणार? आता याचा मोबाईल चेक करणं हे एकच ऑप्शन आहे माझ्याकडे.
सोहा तुला माहित नाहीये, माझी मॉम ना फ्रान्सला जायच्या आधी इंडियामध्ये एक्सपेरिमेंटल थिएटर करायची. ती अशी मुद्दाम तुझ्याबरोबर ऍक्टिंग करते म्हणजे तुला असं वाटावं की. मला तर ना असं वाटतंय की सरळ तुझा हात पकडावून कुठंतरी कायमचं निघून जावं. ही मुलगी सकाळी टेन्शनमध्ये होती आणि आताही टेन्शनमध्ये. हिचं नक्की काय बिनसलं ना तेच कळत नाहीये. विक्रम बद्दल सगळं काही खरं ही मुलगीच सांगू शकेल. विक्रम, विक्रम सरदेसाई बोलताय ना? मी अभिजित परांजपे बोलतोय. हो, देशमुख साहेबांनी तुमचा नंबर दिला होता. कधी भेटूया आपण? हा म्हणजे भेटून एकदाच सगळं बोलून घेतलं तर बरं होईल. ओके सर, मी तुमच्या कॉलची वाट पाहतो. यस, बाय. या. अरे, आपल्या देशमुख साहेबांनी या विक्रम सरदेसाईंचा नंबर दिला होता. आपल्या हॉटेलच्या रजिस्ट्रेशनचं काम तेच पाहणार आहेत. एकदा का त्यांना भेटून घेतलं ना की हेही काम मार्गी लागून जाईल. तेजस, काय लक्ष कुठे तुझं? मी तुझ्याशी बोलतोय. अरे नाही, विचारांमध्ये होतो. एनी प्रॉब्लेम? मॉम गेली आहे ना, सो डॅडींबरोबर आता डिस्कशन होईल लग्नाचं. सो ते काय रिॲक्ट करतील त्याचे विचार चालू आहेत डोक्यात. बी पॉझिटिव्ह यार, सगळं काही ठीक होईल. तुला माहितीये, आमचे बाबा नेहमी म्हणायचे, आपण जर कधी कोणाचं वाईट केलं नसेल ना तर आपल्याही बाबतीत सहसा कधी वाईट घडत नाही. तू कधी कोणाचं वाईट केलंयस का?
कुणाला जाणून बुजून कधी त्रास दिलायस का? नाही ना, मग तुझ्याही बाबतीत कधीच वाईट घडणार नाही, डोंट वरी. तर चल, आपल्याला त्या विक्रम सरदेसाईने उद्या भेटायचंय, डॉक्युमेंटची सगळी तयारी करून ठेवायला हवी. येतो मी, बाय. आपण कोणाच वाईट वांग केलंय का नाही केलंय आपल्याला माहित नाही, पण आपल्या बायकोच्या बाबतीत आपण नेहमीच चांगलं केलंय.